भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज ढाका इथं होणार आहे भारतीय वेळेनुसार आज सकाळी साडे अकरा वाजता या सामन्याला सुरुवात होईल दरम्यान सराव करताना जखमी झाल्यानं भारताचा वेगवान गोलंदाज महम्मद शमी दौऱ्यातून बाहेर पडला आहे त्यामुळे शमी याच्या जागी उमरान मलिक याचा संघात समावेश केला आहे या दौऱ्यात भारत तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे दुसरा एकदिवसीय सामना सात डिसेंबरला तर तिसरा सामना दहा डिसेंबरला होईल पहिला कसोटी सामना चौदा डिसेंबरला तर दुसरा कसोटी सामना बावीस डिसेंबरला सुरू होणार आहे